चंद्र पृथ्वीपासून नेमका किती लांब आहे? लाखो किलोमीटर, बरोबर. पण आता हे अंतर आणखी वाढत जात आहे असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. पण यामुळे पृथ्वीवर काही परिणाम होणार आहे का? पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सिद्धनाथ आणि तुम्ही पाहताय BBC न्यूज मराठी. आत्तापर्यंत अमेरिका, रशिया, चीन आणि भारताने चंद्रावर यानं पाठवली आहेत. अमेरिकेच्या तब्बल 12 अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊलही ठेवलंय आणि वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांनी चंद्राच्या पृष्ठावर रेट्रोफ्लेक्टर बसवले होते. हे उपकरण एखाद्या आरशासारखं असतं. पृथ्वीवर ना त्यावर एक लेझर बीम, म्हणजे लेझर किरणांचा झोत टाकला जातो, तो त्यावर आदळून पुन्हा पृथ्वीवर येतो आणि मग लेझर झोत चंद्रावरच्या त्या आरशाला आदळून पृथ्वीवर परत येण्यासाठी किती वेळ लागतो ते मोजलं जातं. तुमच्यातल्या ज्या लोकांनी बिग बँग थिअरी नावाची एक सिटकॉम पाहिली असेल त्याच्यातही हा सीन होता हे तुम्हाला आठवत असेल. हा झोत पाठवणाऱ्यांना त्याचा वेग माहिती असतोच, मग त्यावर ना पृथ्वी आणि चंद्रामधलं अंतर मोजलं जातं. अर्थात चंद्र पृथ्वीभोवती एलिप्टिकल म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो, त्यामुळे या दोघांमधलं अंतर दररोज बदलत असतं. पृथ्वीपासून चंद्र सर्वात लांब असतो तेव्हा हे अंतर 406,731 किलोमीटर असतं. जेव्हा तो सगळ्यात जवळ असतो तेव्हा हे अंतर 364,397 किलोमीटर असतं. म्हणजे सरासरी अंतर झालं 384,748 किलोमीटर. पण आता चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी 3.78 सेंटीमीटर दूर जातोय. ही बाब नुकतीच शास्त्रज्ञांच्या लक्षात आली. याचा परिणाम पृथ्वीवर कसा होईल? 45 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 8 तास लागायचे, म्हणजे तेव्हा दिवस 8 तासांचा होता. मग पृथ्वी एखाद्या आगीसारख्या द्रव्याच्या मिश्रणासारखी तेव्हा दिसायची. नंतर तिच्यावर मंगळासारखा एक ग्रह आदळला, ज्याच्यात ना चंद्राची निर्मिती झाली. चंद्राच्या निर्मितीनंतरच त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीचा वेग मंदावायला लागला. 32 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर पॅन्जिया नावाचा एकच खंड होता तेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यात फक्त 270,000 किलोमीटर इतकंच अंतर होतं. तुलनेने कमी वाटतं, राईट? तेव्हा पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग हा सर्वाधिक होता. त्यावेळेला पृथ्वी स्वतःभोवती फक्त 13 तासात एक प्रदक्षिणा घालायची. पुरातत्वशास्त्रीय पुरावे सांगतात की 8.5 कोटी वर्षांपूर्वी, म्हणजे 8.5 कोटी वर्षांपूर्वी दिवस 21 तासांचा होता. 4 कोटी वर्षांपूर्वी तो 22 तासांचा झाला आणि चंद्र पृथ्वीपासून आणखीन दूर गेला तर पृथ्वीवरचा दिवस आणखी मोठा होऊ शकतो असा आजवरचा अभ्यास आपल्याला सांगतो. शास्त्रज्ञांच्या मते वर्ष 1600 पासून आत्तापर्यंतच्या काळात दिवस हा सरासरी 1.09 मिलीसेकंदांनी वाढलाय. असा विचार केला तर 50 कोटी वर्षांनी पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 50 दिवस लागतील. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरच्या महासागरांमध्ये भरती ओहोटी येत असते. पृथ्वीवरच्या अनेक प्रजाती समुद्राच्या पातळीवर अवलंबून असतात. खास करून प्रवाळांवर, म्हणजे कोरल रीफ्सवर, दर 24 तासांनी एक रेष उमटलेली असते. या रेषा पाहून आपण पृथ्वीला परिवलनासाठी किती वेळ लागला असावा हे मोजू शकतो. पण आपण कोरलचे जीवाश्म, म्हणजे फॉसिल्स, पाहिले तर ते वेगळे दिसतात. त्यांचा अभ्यास केला तर 14 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 18 तास लागत असावेत असं दिसतं. म्हणजे चंद्राचं आपल्याशी कनेक्शन जितकं दिसतं त्यापेक्षा जास्त जुनं आणि घट्ट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणखीन काही शंका असतील, प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर प्रत्येक व्हिडिओसारखा नक्की शेअर करा. धन्यवाद.